मी संजय खेडकर, 2021 वडगाव ग्रामपंचायतीची निवडणूक आहे आणि आम्ही सर्वजण एकत्रित येऊन, मग तरुण मित्र असतील, सर्व जाती धर्माची लोक असतील किंवा गावातील ज्येष्ठ मंडळी असतील किंवा सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतील, आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन वडगाव कांदळी महाविकास आघाडी तयार केलेली आहे आणि या महाविकास आघाडीमध्ये अतिशय चांगले उमेदवार, चारित्र्यवान उमेदवार, आम्ही 11 उमेदवार उभे केलेले आहेत। आम्ही 4 वार्ड आमच्या गावामध्ये आहेत आणि यामध्ये सगळेच उमेदवार, मग महिला असतील किंवा पुरुष असतील, एक चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केलेला आहे। विशेष करून सर्व पक्षांना सामावून घेण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी शिवार वाईज, वस्ती वाईज विचार करून त्या ठिकाणी उमेदवार दिलेले आहे। सर्व समावेशक अशी ही निपक्षपाती अशी विकासाची आघाडी गावामध्ये तयार केलेली आहे आणि आमचं व्हिजन जे आहे, आमची दृष्टी जी आहे, ती पुढे भविष्यातही गावचा विकास आम्हाला करायचा, अनेक विकासाची कामं जी आहेत ती माझ्या लक्षात आहेत आणि ती मला पूर्णत्वास न्यायची आहे। म्हणून मी एक उमेदवार म्हणूनसुद्धा स्वतः 2 नंबर वार्डमध्ये माझी उमेदवारी आहे। या ठिकाणी गेली 4 पंचवार्षिक लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे। मी 1995 वयाच्या 21व्या वर्षी सरपंच झालो आणि त्या ठिकाणी लोकांनी 5 वर्षांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मला काम करण्याची संधी दिली आणि त्या कामातून मी सिद्ध होत गेलो आणि त्यानंतर सलग 4 टर्म लोकांनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि 4 वेळा मी ग्रामपंचायतीमध्ये माझी निवड केली। त्यामध्ये 2 वेळा मी उपसरपंच राहिलो, 1 वेळा सरपंच राहिलो, तर 1 वेळा सदस्य म्हणूनसुद्धा मी काम केलं आहे। सर्व प्रकारचा अनुभव ग्रामपंचायतीचा माझ्याकडे आहे आणि मी नेहमी माझ्या कामातून सिद्ध झालेलो आहे। पद हे मानसन्मानाचं पद नाही, पद हे मिरवायचं पद नाही किंवा बोर्डवर लावायचं पद नाही, तर पद हे समाजाचा कामाचं माध्यम आहे। आणि खऱ्या अर्थाने आजपर्यंत गेली 20 वर्ष लोकांनी ग्रामपंचायतीमध्ये काम करण्याची संधी दिली, ती माझ्या कर्तृत्वातून आणि समाजाचं जे काम मी केलेलं आहे त्यामुळं लोक मला संधी देत गेले। खऱ्या अर्थाने मी एक OBC घटकातला आहे, परंतु कधी लोकांनी मला OBC समजलं नाही, तर लोका सर्व समाजाने मला आपलं म्हणून घेतलं की खरोखर सर्व जाती धर्माचे लोक हे मला आपलं मानतायत। ते मी लोकांच्या सुखदुःखामध्ये गेली 20 वर्ष लोकांमध्ये आहे। गेली 25 वर्षामध्ये 1995 तर आजपर्यंत 25 वर्ष मला झालेत, कोणाचंही सुखदुःख असो, कोणाचीही वैयक्तिक अडचण असो किंवा कोणतीही शासकीय योजना असो, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने मी पाठपुरावा करत राहिलो। म्हणून एवढे वर्ष लोकांनी मला संधी दिली आणि या पुढच्या काळातही मला विश्वास आहे की आमची महाविकास आघाडी जी आहे तिच्यावरती लोक विश्वास ठेवतील। चांगले उमेदवार आम्ही दिलेले आहेत, लोक नक्कीच जनतेच्या हातामध्ये आम्ही निर्णय ठेवला आहे आणि लोक आमचे जे उमेदवार आहेत ते विकास काम करणारे उमेदवार आम्ही दिलेत, कामसू उमेदवार दिलेत, अनुभवी ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे आम्ही उमेदवार दिलेत आणि जे नवीन चेहरे दिलेत ते सुद्धा वेळ देणारे उमेदवार दिलेत आणि नक्कीच गावामध्ये एक चांगल्या प्रकारे घडी जी आहे, जी बैठक आहे, ती गावची आम्ही व्यवस्थित करणार आहोत आणि त्या ठिकाणी गावामध्ये सुद्धा विकासाच्या कामामध्ये आम्ही कुठं कमी पडणार नाही की नंतरच्या 5 वर्षामध्ये लोक खरंच म्हणणार आहेत की खरोखर यांनी काम केलं आहे, एक आदर्श गाव बनवण्याचा माझा मानस आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी आम्हाला साथ द्याल आणि पुन्हा एकदा आमच्या विकास आघाडीवरती आपण विश्वास ठेवाल अशी मला अपेक्षा आहे। आमचे सर्वच्या सर्व 11 च्या 11 उमेदवार जे आहेत ते अतिशय धडाडीचे आहेत, कामसू आहेत, विकास काम करणारे आहेत। चांगल्या उमेदवारांना संधी दिली, त्या उमेदवारांना आपण सर्वांनी साथ द्यावी, त्या उमेदवारांना आपण सर्वांनी विजयी करावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतोय आणि नक्कीच या मागील काळामध्ये गेली 20 वर्ष तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवताय आणि पुन्हा एकदा विश्वास ठेवून आपण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मताने विजयी करताल अशी मी आपल्याकडे अपेक्षा करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा,
आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।